सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय, जय श्री केदार। तर आजचा आहे आपला केदारनाथमधला दुसरा दिवस। सकाळचे आत्ता 7:15 झालेत आणि आम्ही आत्ता आवरून परत चाललो आहे दर्शन करायला। काली तुम्ही पाहिलं असेल आपलं दर्शन झालं, आजही आहोत तर सकाळी दर्शन घेऊ, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करून वरती या साईडला भैरवनाथचं मंदिर आहे असं म्हणलं जातं की जर आपण भैरवनाथला गेलो नाही केदारनाथला येऊन तर आपली जी यात्रा आहे ती सफल नाही होत, त्यामुळे आपण आत्ता इकडचं दर्शन घेऊ आणि मग भैरवनाथकडे जाऊ। मित्रांनो, सकाळी अशी एवढी भली मोठी लाईन आहे मंदिराला, कमीत कमी आम्हाला एक दीड तास तरी लागेल, बघूयात आता। जर तुम्ही लवकर आले, 4 मंदिर उघडतं, जर तुम्ही लवकर आले तर तुमचं लवकर दर्शन होऊ शकेल। मित्रांनो, जेव्हा तुम्ही केदारनाथला येताल तेव्हा जे तुमच्याकडे यात्रा रजिस्ट्रेशन असेल ते इथं टोकन घ्यावं तुम्हाला दर्शनासाठी। काल ॲक्च्युली आम्ही आरती असल्यामुळे डायरेक्ट दर्शनाला गेलो, पण आज सकाळी आम्ही तसंच ट्राय केलं डायरेक्ट लाईनमध्ये, तर आम्हाला काढून दिलं तिथून। आम्ही परत मागं आलो खूप टोकन घ्यायला हेलिपॅडजवळ, आता परत मंदिराकडे चाललो आहे आम्ही। चला मित्रांनो, आता आम्ही लावून घेतल्या गंध वगैरे, आता जाऊ दर्शन करायला। मित्रांनो, आता आपलं दर्शन वगैरे झालं आहे आणि पूर्ण आत शिवलिंगला म्हणजे स्पर्श करून दर्शन झालं आहे, खूप छान वाटतंय। कारण आत्तापर्यंत खूप सारे व्हिडिओज वगैरे पाहिले होते आतल्या गृहाच्याने, काल आमचं आरतीमुळे दर्शन झालं नव्हतं, पण आज एकदम व्यवस्थित झालं आहे। आत्ता आम्ही या साईडला मंदिराच्या बॅक साईडला आलो आहे, तिथं भीमशिला वगैरे आहे, आता तेच जाऊन बघूयात आपण। मित्रांनो, ही आहे मंदिराची मागची बाजू आणि त्याच्याच मागं आहे भीमशिला। जेव्हा 2013 साली तो प्रलय आला होता त्याच्यामध्ये ती शिला मंदिराच्या बॅक साईडला येऊन थांबली, त्याच्यामुळं असं म्हणलं जातं की हे जे संपूर्ण मंदिर आहे ते वाचलं गेलं, ती अशी संपूर्ण विशाल भीमशिला एक्झॅक्ट मंदिराच्या बॅक साईडला आहे। मित्रांनो, इकडे केदारनाथ मंदिर आणि त्याच्याच एक्झॅक्ट बॅक साईडला इकडं आहे आदि शंकराचार्यांची समाधी। आदि शंकराचार्यांनी 8व्या शतकात या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला आणि आधी ती तुम्हाला स्टोरी पण सांगेल, पण 8व्या शतकात हे जे मंदिर दिसते त्याचं बांधकाम 8व्या शतकात आदि शंकराचार्यांनी केले, त्यांची समाधी आता आपण बघायला चाललो। मित्रांनो, हीच आहे आदि शंकराचार्यांची समाधी इथं आणि 8व्या शतकात यांनी मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला।
आता आपण चाललोय भैरवनाथ दर्शन करायला। ते एकटक मंदिराच्या राईट लेफ्ट साईडला आहे बोर्ड आणि ह्या जे गोष्टी तुला बघता संपूर्ण साईडने तिथं व्ह्यू आहे। एकदम साईड आपल्याला वरती कदाचित 1 किलोमीटरचा तर एक असतो होतो दादाबाई पूर्ण झुकाले आज सूर्य नाही सकाळ। मित्रांनो असाच ट्रेकला जायला रोड आहे वरती भैरवनाथ बाबांचं दर्शन करायला। या साईडला पूर्ण टेंट वगैरे आहेत तिकडं केदारनाथ मंदिर आहे आणि इकडं वरती आहे भैरवनाथाचं मंदिर। जाऊया मागे जे तुम्ही मंदिर बघताय ते आहे भैरवनाथ मंदिर। मागं तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये ॲक्च्युली तिथं गर्दी खूप त्यामुळे मला जास्त बोलता नाही आलं। आणि असं म्हणलं जातं की जेव्हा केदारनाथ धाम बंद असतं तर भैरवनाथच या पूर्ण मंदिराचं रक्षण करतात। तर आता आपलं दर्शन वगैरे झालं आहे आता आपण चाललो आहे खाली लक्षरी हॉटेलमधून चेकआउट करून 11 वाजलेत आणि आपल्याला खाली ब्रेकडाऊन पण करायचं आहे तर निघूया आता पुढं। तर मित्रांनो समोर आहे मंदिर आणि त्याच्याच लेफ्ट साईडला इकडे तुम्हाला अलवार भंडारा म्हणून मिळेल। तर तुम्हाला असं भात आणि त्यामध्ये डाळ भेटेल ते नक्की तुम्ही घेऊ शकता। अनलिमिटेड आहे आणि फ्री पण आहे। जर तुम्हाला जेवण वगैरे बाकी कॉस्टली खूप आहे इथं तुम्ही नक्की इथं येऊन ट्राय करू शकता भंडारामध्ये। मित्रांनो आता आम्ही चेकआउट केलं रूममधून आणि आता थोडं प्रसाद वगैरे पण घेतला। तर समोर जिथं रिसेंटली हा खूप मोठा ओम असं लावलेलं आहे आपण तिकडंच चाललो आहे आणि मग नंतर आपण ट्रेक खाली चालू करणार आहे। जस्ट तुम्हाला दाखवतो कसं आहे। आता आम्ही खाली रिटर्न ट्रॅक चालू करतोय 12:30 वाजले किती वेळापर्यंत पोहोचता असं म्हणतात की खाली जायला तुम्ही लवकर पोहोचू शकता पण बघूयात की 4 तास ते 5 तास तरी आरामात लागतील। मित्रांनो हे पूर्ण घोड्यांचं स्टेशन आहे। या ठिकाणी तुम्हाला घोडे खच्चर असं भेटत जातील। स्टेशनसारख्या जाताना पण तुम्ही इथून घोडे खच्चर घेऊ शकता। पूर्ण इथं स्टेशन इथून तुम्हाला चालतच जावं लागतं। इथून मंदिर 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथं ट्रेक जो आहे तो ट्रेक रात्री पण चालू असतो। लाईट वगैरे आहेत रोडला तर तुम्ही रात्री पण ट्रेक करू शकता। थोडं रिस्की आहे ते रेकमेंड करेल की सकाळी ट्रेक चालू करा एक नाईट वर स्टे करा सकाळी परत दर्शन घ्या आणि परत ट्रेक डाऊन करा आमच्यासारखं हे बेस्ट होईल। मित्रांनो केदारनाथमध्ये या ट्रेकला एकच अवघड असं आहे की जो पायचाऱ्याचा रोड आहे आणि कच्चरसाठी बनवलेला जो रोड आहे तो सेमच आहे त्याच्यामुळे चालताना खूप डिफिकल्टी येते। माझ्यासोबत 2-3 असं झालं की खच्चर डायरेक्ट आपल्या अंगावर पण येतं किंवा जेवर खच्चरवर बसतात त्यांचे पाय वगैरे पण आपल्याला लागतात। त्यांचा जो मालक असतो त्याला काही घेणं देणं नाही त्यामुळं तसं काळजीने चाला लात वगैरे पण ते मारू शकतात। तर असं बरंच असं आहे इथं त्यामुळं रोड पण खूप घाण होतो। पाहिलं तुम्ही शेण वगैरे सगळं चिखल खूप अवघड आहे। तर
मित्रांनो, अशी एक घटना आमच्यासोबत झालेली आहे. आता सध्या आमचे काही सवंगडी ते मोठ्या शॉर्टकटने गेलेत. दाखवतो इकडे बॅक साईड शॉर्टकट आहे. तर एकच विनंती आहे मित्रांनो, जर तुम्हाला शॉर्टकट घ्यायचंच असेल तर जिथं कनेक्टिंग रोड आहे तिथंच तुम्ही शॉर्टकट घ्यावा, अन्यथा परिस्थितीसाठी सामोरं जावं लागेल आपल्याला. तर मित्रांनो, आपल्याला आता एक तास झाला आहे, 12:30 आपण ट्रेक चालू केलं, आता 1:30 वाजले आणि या स्टॉलवर आपण चहा घेतोय. ते आधी जेवून बसले होते, चहा वगैरे घेत आहेत. आता आपण पण जरा चहा वगैरे घेऊ, थोडा ब्रेक घेऊ. मित्रांनो, आता झालाय पाऊस चालू. चाललं असेल आता मजा मजा करत आम्ही खाली घालून पण लोक रेनकोट वगैरे घालून. कच्चरमुळे जास्त प्रॉब्लेम होतो माहिती का, कारण यांचा आणि जा आपला एकच रूट आहे आणि त्यांचे मला त्यांना आणि देत नाही. अरे अंगावर पण येत होते कधी कधी. असे पाऊस पडल्यावरती पार्वतीपती कैलाशवाला, पार्वतीपती कैलाशवाला शरण आलो तुला. हे असं आहे मित्रांनो, डायरेक्ट अंगावर येते कधी कधी. मालकाला त्याचं काही ज्ञान नाही काही नाही. असे पाऊस पडल्यावरती वॉटर फ्लो चालू होतात इथं खाली. आता उघडल्यासारखं वाटतं कारण की खाली पाऊस नसेल. बघूयात त्या विषयाने आपण कवर वगैरे चेंज करू. मस्त वाटतं खाली पण पूर्ण क्लिअर झाले. ही ज्यांची घाण पडली होती कच्च्यारांची त्याची क्लिअर झालेली आता. कमी झाला पाऊस वरती तो छोटासा वॉटरफॉल. मित्रांना पुलाच्या अलीकडे जा, आपण इथं नाश्त्यासाठी थांबलोय. इकडे मॅगी वगैरे खाऊ. इकडे आपले हे आधी येऊन बसले होते, जरा खाऊ आता मग निघू पुढं. तर मित्रांना झाली आपली मॅगी रेडी मस्त पैकी. सुरुवात केली केदारनी सगळ्यांनी. आशिष कसं वाटलं दर्शन करून? मस्त भुट्ट आशिष. पाऊस झाल्यामुळे त्याच्यामध्ये 10-12 जण असे असतात टोटल एका गाडीमध्ये. बॉलेरो गाडी आहे त्याच्या जवळून आपण सोनप्रयागला. सोनप्रयागून परत सोडून चालत आहे. सीतापूरला आहे आपली गाडी उभी. त्यानं आपण बघतो काय. बहुत ही भीड़ मतलब ये
गाड़ियाँ हमारी चलती हैं। कितने लोग आए होंगे इस बार साहब? एक दिन के 1,00,000। भाई साहब एक दिन के 1,00,000, मतलब कहीं पैर रखने के लिए जगह नहीं है, मतलब कहीं मतलब भी है। पहले फर्स्ट नहीं आए थे, हम पिछले साल सोच रहे थे ये समय ज्यादा भीड़ है, तो इस समय के हिसाब से पिछले साल फिर कुछ नहीं था, अभी अगले साल तो बहुत ज्यादा होगी। हाँ तो इसका दिन पर बढ़ रहा है, बढ़ रहा है। जायचं आहे पायी सिद्धपूरच्या पार्किंगपर्यंत, हार्डली 1 किलोमीटर असेल ते।